नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझे अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गोडखिंडीचा व्हिडिओ करतोय। गोडखिंडीला इतिहासात पावनखिंड असं म्हटलं जातं। तर त्या ठिकाणी जो संग्राम झाला त्याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत आणि आपण भेट देतोय आज पावनखिंडीला। चला तर थेट पावनखिंड। इथून पुढं आपण आता खऱ्या अर्थानं पावनखिंडीकडे निघालो आहे। पावनखिंड इथून जवळच अंतरावर आहे। ज्या वीरांनी स्वराज्यासाठी देह त्यागला त्यासोबत या ठिकाणी ज्यांना हौतात मिळालं त्या वीरांसाठी त्या मावळ्यांसाठी या ठिकाणी अशा पद्धतीचे स्मृतिस्थळ किंवा स्मृतिस्मारक उभारलेलं आहे। बाजींनी गनिमी कावा साधला। आपली मोजकी माणसे झाडांवर बसवून मसूदचे हाशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला। नारळ फुटावा तशी हाशमांची डोकी फुटली लागली। खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर त्वेषाने खिंड लढवली। अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले, बाजींचे लक्ष होते विशाळगडाकडे। अखेर सायंकाळी 6 वाजता तोफांचे आवाज आले। याच वेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले। Thank you.
विशाळगडावर महाराज वाट पाहत होते जिवंत बाजीची, पण महत्प्रयासाने मावळ्यांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक बांदल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ती समाधी आज विशाळगडावर आहे. फुलाजी प्रभू देशपांडे आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाध्या आजही विशाळगडावरती सुरक्षित आहेत. आजही या खिंडीत पोहोचताच 13 जुलै 1660 रणसंग्रामाची आठवण होते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामी निष्ठेपायी स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.